गाइज, मी कौशिका तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 22 जुलै. सो फायनली मी घरी जाणार आहे खूप दिवसानंतर, कारण की माझी एक्झाम पण झाली आहे आणि माझ्या आजीची पण थोडी तब्येत खराब होती आणि माझ्या आईबाबांना मला भेटायचं होतं, कारण की मी खूप जास्त अशी बोर झाले होते. आणि मला ज्या वेळेस मी खूप बोर होते आणि माझं खूप मी मेंटली थोडी डिस्टर्ब असते, त्यावेळेस मला एकच ठिकाण आठवतं, ते म्हणजे माझं घर. सो मी फायनली माझ्या घरी जाणार आहे, कारण की मी आजारी पण होते मध्ये. सो फायनली मी आता घरीच आली आहे. सो हा ब्लॉग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट्समध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आता मला खूप पटकन सगळं आवरावं लागणार आहे, कारण की माझं एकदम असं वेळेवर ठरलं जायचं आहे. सो मला पटापट माझा सगळा पसारा आवरायचा आहे आणि उद्या सकाळी लवकरात लवकर निघायचं आहे. याय. सो पाऊस नसावा ही खूप इच्छा आहे माझी, उद्याच्या दिवस नंतर पडला तरी चालेल, कारण की घरी गेल्यावर तसंही मला सगळं ऐकतं मिळतं. सो पाऊस पडला काही प्रॉब्लेम नाही, पण प्लीज मला जाऊ जर पाऊस पडू नये अशी खूप इच्छा आहे माझी. प्लीज ही इच्छा पूर्ण व्हावी. आपलं नशीबच गांडू असतं ना, त्यावेळेस आपल्याला असंच होतं. इथे मला आधीच उशीर झाला, मी झोपून राहिले, माझ्या डोक्यातच नाही राहिलं. आणि त्यात मग मला आता रिक्षाच भेटत नाही आहे, उबर बुक करते तर उबर पण बुक होत नाही आहे. आय डोंट नो वाय. सो फायनली मी एकदम सही सलामत घरी पोहोचलेली आहे आणि माझा मोठा पचका झाला आहे. मी आली घरी, सो मला असं वाटलं की आई बाबा दोघंही घरी असतील, पण ते दोघंही घरी नाही आहे. ते माझा खूप मोठा पोपट झाला आहे. मला असं होतं की घरी आल्यावर आईला एक छान घट्ट अशी मिठी मारू, सगळा पोपट केला माझा. पण ठीक आहे, ती लवकरच येते, सो तेव्हा भेटूया तिला, तुम्हाला पण दाखवेन. मी ते दोघंजण आलेले आहेत आणि आय एम हॅपी. ही म्हणजे आई आली घरी, त्याचे बाबा पण आलेत घरी. काय रडायचं? काय रडायचं? अरे बापरे, नाही आलीस तर मी येणारच होते बेटा. काय माहिती रडताना लवकर आलो आम्ही असं होते. छान असा व्ह्यू आणि आईच्या हातचा गरमागरम चहा. सुख. काय बघतीये, कसं वाटतंय मी तुला घरी आल्यावर? खूप छान. मी तिथे असली तेव्हा माझा खरा आनंद हाच आहे. मला काही लागत नाही फार काही, म्हणजे लागतं मला त्यांना. सुनो 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 सुनो. हॅलो हॅलो हॅलो. हो, दुसऱ्या मुलीचा फोन. सुनो सुनो. आले आले हसवलं वाईले हसूच. कधी कधी काय हसते म्हणे, तुला काही लेकची काळजी नाही. मग म्हटलं मला हसू येत आहे. आता मला हसवताच येतं दुसऱ्यांना, दुसरं काहीच नाही करत आहे. वाटत नाही लेक आली ती यावं घरी. म्हटलं मी नंतर येईन बेटा. मला सगळ्यात जास्त घरी राहायला का आवडतं, त्याचं मुख्य कारण असं की मला घरी असल्यावर वेगवेगळ्या गोष्टी बनवता येतात आणि मला बनवायला खूप आवडतं. म्हणजे माझं गप्प बस आई तू, ही माझी आई आहे ना, मध्ये मध्ये बोलत असते. मी असं सांगत होते की रूमवर असल्यामुळे मला कुकिंग करता येत नाही फार. सो इथे आणि माझ्या मनाच्या गोष्टी मला बनवता येतात आणि खाऊ घालता येतात माझ्या घरच्यांना. घरच्यांना आवडत नाही पण तरी मी बरोबरी खा खा म्हणते. सो आता मी बनवते ऍक्टिव पॉपकॉर्न क्लासिक टेस्ट साल्टेड. हो बनव आई. सो आता इथे आपले पॉपकॉर्न रेडी होत आहेत मस्त पैकी. आणि पॉपकॉर्न ॲक्च्युली याच्यापेक्षा मक्याच्या दाण्याचे जे पॉपकॉर्न असतात ते जास्त हेल्दी असतात, बिकॉज याच्यात कसलं ऑइल यूज केलेलं असतं आपल्याला काही आयडिया नसते. पण ठीक आहे, इन्स्टंट म्हणून बेस्ट ऑप्शन आहे. एन्जॉय मी करते, तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण एन्जॉय करा.
टी व्ही बघत बघत. ह्या खानदेशमध्ये बनवतात म्हणजे इकडे दुसरीकडे पण बनवत असतील पण आमच्याकडे जास्त बनवतात. यम. एक्साइटेड आहे आता खाण्यासाठी. खूप दिवसांनी मी खाणार आहे असं काहीतरी. हा झाकण. हे खाण्यासाठी मी अजिबात एक्साइटेड नाही आहे कारण की मी रोज खाते खिचडी भात वॉट एव्हर. घरी आल्यावर खावरं बिलगतं म्हणतात ना ते खरं आहे. म्हणजे चालूच आहे काही ना काहीतरी खातेच नाही मी. आणि आता मी फायनली आली आहे डार्क फँटसी व्हॅनिला क्रीमवर. मला बिस्किट्स फार नाही आवडत पण मला असं वाटलं आज खाऊयात. या महिन्यात माझं डाएटचं सगळं पट्ट्याबोळ झाला आहे. चढलं होऊन जाऊ देत पुन्हा करूयात. आणि घरी आल्यावर तो व्हायलाच पाहिजे. पण ॲक्च्युली माझ्या घरी ते एक चांगलं आहे की माझ्या घरी बाहेरचं फारसं काय खातच नाही कारण की माझ्या बाबांना आणि आईला दोघांनाही भाजी चपाती हे एकच लागतं बाकी काही आवडत नाही. सो ते बेसिकली मला तेच खायला लागतं इथे आल्यावर. सो आय एम हॅपी फॉर दिस. ते पुण्यात असल्यावर उलट जास्त मी बाहेरचं खाते असं मला वाटतं. आणि हे सगळं माझ्या मित्रांमैत्रिणींमुळे होतं. हां माझ्यामुळे पण होतं ऑबियसली. ठीक आहे चलतात. सो आता मी एन्जॉय करते. यांनी सेम ओरिओची कॉपी केली आहे फक्त टेस्टमध्ये थोडा फरक असेल 19-20 पण सेम कॉपी आहे. हां पण छान आहे. एन्जॉय. खाओ पियो मजे करो. घरातला सगळ्यात सुंदर असा अशी जागा म्हणजे ही कारण की मला हे जे पेंट केलेलं झाड आहे हे पेंट केलं आहे माझ्या दादाने ते खूप आवडतं. ते खूप छान वाटतं बघायला सुद्धा आणि ते उभं राहायला सुद्धा. मी तुम्हाला दाखवते. सो खूप दिवसांनी आईच्या हातचं घरचं जेवण करते. आज आहे जेवणामध्ये चपाती खिचडी म्हणजे भात खानदेशची स्पेशालिटी हिरवी वांग्याची भाजी आणि भरलेली मिरची. सो हा आहे माझा आजचा डिनर आणि एक नंबर माझ्या आईने बनवला आहे. आता माझं डिनर. सो मी आता डिनर एन्जॉय करते. तुम्ही सांगा तुम्ही जर खानदेशची असाल तर तुम्हाला कोणती खानदेशची डिश जास्त आवडते. आईच्या हातचं जेवण म्हणजे सुख. आणि आमच्या खानदेशमधल्या ज्या भाज्या म्हणजे हिरव्या भाज्या बनवतो ग्रीन व्हेजिटेबल नाही ग्रीन कलरची भाजी असते आमची. सो ती पुण्यात कुठेच भेटत नाही आणि कुठेच नाही फक्त आमच्या खानदेशमध्ये आणि आमच्या घरी बनवतो. काय जो दुसऱ्यावर संभला त्याचा कार्यभाग बुडाला. हे असत आईचं प्रेम. हळदीचं दूध. आईला माहिती होतं माझा घसा थोडासा खराब झाला आहे. थँक्यू सो मच. सो गुड. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास. आज मी खूप जास्त थकली आहे मी आता झोपणार आहे. गुड नाईट. सो सांगा मला कसा वाटला व्लॉग आणि कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय.